इयत्ता पाचवी गणित धडा चौथा गुणाकार व भागाकार गुणाकार गुणाकारामध्ये गुण्य गुणक व गुणाकार हे महत्त्वाचे घटक असतात गुणाकाराची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ उदाहरणार्थ विराजकडे एक खेळणे आहे त्याची किंमत तीस रुपये आहे तर अशा दोन खेळण्यांची किंमत किती एका खेळण्याची किंमत जर तीस रुपये असेल तर दोन खेळण्यांची किंमत साठ रुपये झाली अगदी बरोबर दोन खेळण्यांची किंमत काढण्यासाठी आपण काय केले दोन खेळण्यांची किंमत काढण्यासाठी मी तीस रुपये दोन वेळा घेतले म्हणजे तीस अधिक तीस बरोबर साठ रुपये यावरून आपल्याला काय समजते जर एकावरून अनेकांची किंमत काढायची असेल तर आपल्याला गुणाकार ही क्रिया करावी लागते हे झाले गुणाकाराचे गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया म्हणजे भागाकार भागाकार क्रियेमध्ये भाज्य भाजक भागाकार आणि बाकी असते भागाकाराचे चिन्ह या रूपात किंवा या रूपात लिहितात तर मग आज आपण गुणाकार व भागाकाराचा अधिक अभ्यास करूया आपण गुणाकाराची उजळणी म्हणून काही उदाहरणांचा अभ्यास करू आपले गणित आहे चोवीस गुणिले बारा ते आपण उभ्या मांडणीमध्ये मांडू सर्वप्रथम आपण दोन या एककाने वर दिलेल्या चोवीस या संख्येला गुणूया नंतर एक या दशकाने म्हणजे दहा या संख्येने चोवीसला गुणूया एक हा दशकस्थानातील असल्यामुळे आपण दशकस्थानावरच त्याचा गुणाकार लिहू आणि एककस्थानी शून्य हा अंक लिहू आता दोन्ही अंकांनी गुणल्यावर आलेल्या उत्तरांची बेरीज करू आपले उत्तर आले आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आता हेच उदाहरण आपण चौकटी पद्धतीने कसे करावे ते पाहूया चोवीस गुणिले बारा अगोदर आपल्याला दोन्ही अंकांचा विस्तार करून घ्यावा लागेल म्हणजेच चोवीस बरोबर वीस अधिक चार ते आडव्या मांडणीत लिहू आणि बारा बरोबर दहा अधिक दोन ते उभ्या मांडणीत लिहू आता ही मांडणी चौकटी पद्धतीने मांडू सर्वप्रथम आपण दहाने वीसला गुणले उत्तर आले दोनशे त्यानंतर दहाने चारला गुणले तर उत्तर आले चाळीस यानंतर दोनने ने वीस ला गुणले तर उत्तर आले चाळीस आणि पुन्हा दोनने ने चार ला गुणले तर उत्तर आले आठ आता या सर्वांची बेरीज केली म्हणजेच दोनशे अधिक चाळीस अधिक चाळीस अधिक आठ बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी पाहिलं दोन्ही पद्धतीने आपलं उत्तर एकच आलं आहे